स्वतः साक्षात्कार व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी एकच उपाय मन धरणं, दुसरा उपाय त्याला नाही. एकच पर्याय मन धरणं. मग आता हे बाकीचे मार्ग सर्व सांगितले ते कशा आहेत? हे जे एवढे मार्ग सांगितले संतांनी सांगितले ऋषी मुनीने सांगितले ते कशा आहेत? ऋषी मुनी सांगतात मूर्ती पूजा करा, संत सांगतात तीर्थयात्रा करा, आणखीन कोण सांगतात व्रत वैकल्य करा, नानात्रीचे लोक नानात्रीच्या गोष्टी करा सांग. ते चूक आहे का? ते चूक नाही. मग ते बरोबर आहे का? ते बरोबर. मग बरोबर आहे तर मग तुम्ही म्हणताय मन धरायला ते उपयुक्त नाही. हे कसं? मन धरायला ते उपयुक्त नाही हे खरं. मन धरायला ते उपयुक्त नाही हे खरं. मग त्याला उपाय काय? त्याला उपाय कर. आता जमिनीचं उदाहरण आपण घेऊया. आता हे शेतीचे दिवस, शेतीचे दिवस की नाही? आता अन्न आपल्याला जर पाहिजे असेल तर जमिनीमध्ये ते पेरायचं आणि मग जमिनीकडून आपल्याला ते मिळायचं, हे आहे की नाही? पण ते करण्यापूर्वी आपल्याला किती गोष्टी कराव्या लागतात? साफसूफ करावे लागतात, नाही का? जमीन साफसूफ करावी लागते, ते दगड धोंडे काढावे लागतात, त्याच्यामध्ये जे तण असतं म्हणजे गवत वाढलेलं असतं. तेव्हा सांगायचं मुद्दा असा की हे जे गवत असतं तण ज्याला आपण म्हणतो, तण हा शब्द आहे कोकणी, बरं का? हा कोकणी शब्द आहे तण. पण तो ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी तण असा शब्द वापरलेला आहे. तेव्हा त्याला संस्कृत शब्द तृण असा आहे. तेव्हा हे जे तण गवत वाढलेलं जे असतं ते काढून टाकायचं, दगडधोंडे बाजूला करायचे, साफसुफी करायची, जमीन भाजावी लागते, असे नानात्रीच्या गोष्टी केल्यानंतर मग तुम्ही ज्याला जमिनीमध्ये पेरता आणि त्याला खत पाणी घालता त्यावेळेला जमिनीतून आपल्याला प्रतिसाद मिळतो. ते सुद्धा प्रतिसादच आहे, जमिनीकडून प्रतिसाद मिळतो. तेव्हा हा जो प्रतिसाद आपल्याला मिळतो त्याच्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी लागतात. त्याप्रमाणे संतांनी ज्या या अनेक गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या त्या गोष्टी चुकीच्या नाहीत, त्या करायला अवश्य पाहिजेत, पण एका विशिष्ट मर्यादेत. कळलं की नाही? पांगू गाडा पाहिजे. कुठपर्यंत? चालताही पर्यंत. पण चालता यायला लागल्यानंतर सुद्धा पांगूळ गाडा घेऊन चालायला लागला तर तो वेगळेपणा ठरेल. तसं एका विशिष्ट मर्यादेपर्यंत या गोष्टींची गरज आहे, आवश्यकता आहे, पण त्याच्या पलीकडे त्याची गरज नाही. पण माणसांचं उलट झाले, ते आयुष्यभर तेच करत असत. परमार्थ ना आमचा हस असं ज्याला म्हटलं जातं तेव्हा आम्ही त्याच्यावर टीका करतो. म्हणलं की नाही, आम्ही टीका करती करतो की परमार्थ फक्त ह्याच्यातच आहे, ह्याच्या पुढे परमार्थ नाही असं ज्याला म्हटलं जातं तेव्हा आम्ही त्याच्या आम्ही म्हणतो असं, अरे बाबा खरा जो परमार्थ आहे ना तो सुरू व्हायला अजून वेळ आहे. आता हे जे तू काय करतोयस ना हा परमार्थ नाही, खरा परमार्थ अजून पुढेच आहे, तो बहुत दूर आहे. असे आपल्याकडे एक म्हण आहे ना, तसं तो म्हण की अरे बा परमार्थाला सुरुवात नंतर कधी होईल? मनाला स्थिरता येईल ना तेव्हा परमार्थाला सुरुवात होईल. तोपर्यंत सुरुवात होत नाही परमार्थाला. आपल्याला वाटतं इतकं परमार्थ नाही सोपा. परमार्थाची सुरुवात मनाच्या स्थिरतेपासून आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात उगार आहे निवान चिनसी वाया, किंवा वैसोनी निवान शुद्ध करी तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैस. म्हणून बैसोनी निवान निवांत वसणं आणि मन ती करून निवांत वसणं ही पहिली गोष्ट. आता इथून परमार्थाला सुरुवात होईल मनाच्या स्थिरतेतून. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका असं जे म्हटलं त्याचं कारण आहे. प्रपंच नेटका करायचा अर्थ हा आहे की तुमचं मन स्थिर करा आणि मग परमार्थाला सुरुवात. तो पण परमार्थाला सुरुवात होऊ शकत. म्हणून एकदा म्हणून परमार्थ हा कधी करायचा असतो? प्रपंच अनुकूल असतो तेव्हा. अनुकूल ज्यावेळेला आपल्या प्रपंचामध्ये असते, अनुकूलता असते, तेव्हाच खरा परमार्थ करायचा असतो. प्रतिकूल अवस्थेमध्ये परमार्थ होत नाही हे आपण लक्षात ठेवायचं. मग तुम्ही मला तुकाराम महाराजांनी कसा गेला, तू तुकाराम आहेस का? तर आमचं काही म्हणणं नाही. मग हे आमचं म्हणणं तुला लागू नाही. कळलं की नाही? हे आमचं म्हणणं तुला लागू नाही जर तू तुकाराम असशील तर. पण तू जर तुकाराम नाही
तू एक सामान्य माणूस आहे, तर प्रतिकूल अवस्थेमध्ये परमार्थ होत नाही। मग प्रतिकूल अवस्थेमध्ये काय होतं? घरामध्ये आजारपण आलं आणि घरामध्ये भांडणतंटे बकडे व्हायला लागले, घरामध्ये मुलं आजारी पडायला लागली, मुलं शिकत नाहीशी झाली, हा कंटाळतो, त्याला जीव नकोसा होतो, त्याला असं वाटतं आता कुठेतरी आपलं मन रमवावं, कळलं की नाही, प्रपंचात रमत नाही ना, मग कुठेतरी रमूया, म्हणून तो दारू प्यायला लागतो। दारू पिणारी माणसं जी असतात ती निर्णय काढण्यासाठी पितात, एक म्हणजे संगतीने पितात, संगतीने म्हणजे एरवी तो बरा असतो, पण कुठल्या कोणाच्या तरी संगतीने तू जातो आणि दारू प्यायला लागतो। बरेच लोक दारू पिणारे ते असे असतात, कळलं की नाही, संगतीने चल रे, इथून सुरुवात, बॅटिंगला सुरुवात, कळलं की नाही, आणि याची दांडी कधी गुल, शेवटी याला ज्याला चटक तो लावतो ना, त्याचा मित्र, त्याच्या मित्राने एकदा त्याला चटक लावली की याची दांडी गुल झाली, कळलं की नाही, आणि मग या मित्राने याला जेवढी दारू पाजलेली असते त्याच्या चौपट दारू तू त्याच्याकडून वसूल करतो, कळलं की नाही, तेव्हा चल रे ते जेव्हा म्हणतो ना, तेव्हा चल रे कुठे, कळलं की नाही, कुठे चल, नाही मी नेतो तिकडे, नेतो तिकडे नाही, कुठे ते सांग, आणि जर सांगायचा दारू मी येणार नाही, पण काय असतं पुष्कळ लोकांचं भीड असत, ते म्हणतात मित्राची भीड कशी मोडायची, भीड मित्राची भीड, अरे भीड नाही विकेची बहीण, आपल्या मराठीत एक म्हण आहे भीड विकेची बहीण असं म्हटलेलं आहे, हा मित्र नाही हा सात जन्माचा शत्रू, आपण म्हणतो ना मित्र 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 नाही हा सात जन्माचा शत्रू, आणि ती भीक नाही भीकेची बहीण आहे, कळलं की नाही, पुढे ती भीक लावा मागायला लावणार, आता तुला नाही आता तुला भीड मित्राची भीड आणि पुढे तुला भीक लावणार ती भीकेची बहीण, म्हणून याच्यासाठी मित्राची संगत धरताना तो मित्र आहे का अंतस्थ शत्रू आहे हे पहिलं बघा, कळलं की नाही, तो जर आपल्याला वाईट मार्गाला नेणार असेल तर तो शत्रू, चांगल्या मार्गाला नेणार असेल तर तो मित्र, म्हणून चांगल्याची संगती धरा, नाही तर कोणाची धरू नका, घरी बसलेलं बरं, कळलं की नाही, घरी बसलं, म्हणून बऱ्याच लोकांना जे दारूचं व्यसन लागतं त्याचं कारण मित्र, आणि मित्र मोठे हुशार असतात, पहिलं म्हणतात चल रे, दुसऱ्याने म्हणतात अरे तू माझ्याबरोबर येऊन बसायला काय झालं, पिऊ नकोस झालं, मग तिसरं पाहू, अरे थोडी घेतलं म्हणून काय आकाश कोसळणार आहे, तू खर्च करू नको मी खर्च करतो मग तर चालेल, तो म्हणतो फुकट मिळते ना चालेल, माणसाचा एक गुण आहे फुकट मिळालं ना की तो गिळायला बघतो, फुकट मिळालं की तो गिळायला बघतो, म्हणून फुकट दारू पिणारे जे असतात ना ते जास्त लवकर व्यसनी बनतात, त्याचं कारण का फुकट मिळते ना पिऊया, मग पुढचं पुढे ना एकदा पियायला लागला ना, एकदा दारूला तू गिळायला सुरुवात केली की समजायचं आता दारू तुला गिळायला सुरुवात करणार, कळलं की नाही, म्हणून मित्राची संगत चांगला का वाईट प्रथम बघा, कळलं की नाही, म्हणून वाईट मित्र असेल झडझडोनी व्हायला निघ, कळलं की नाही, तिथे एक क्षण सुद्धा थांबू नकोस, मित्र वाईट असेल एक क्षण पण थांबू नको, झडझडोनी व्हायला निघ, तिथून चालता हो आणि भीड भीड कोणाची बाळगण्याचं कारण नाही। पण आणखीन काही मंडळींना दारूचं व्यसन लागतं, ते म्हणजे जी मंडळी संकटात सापडलेली असतात, त्रास झालेला असतो, दुःख झालेलं असतो, घरामध्ये वातावरण प्रतिकूल असतं, मनाला शांती मिळत नाही, अशा वेळेला माणूस मग दुःख विसरण्यासाठी तो दारू प्यायला लागतो, व्यसन करायला लागतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून निर्माण होतात। म्हणून मनाची स्थिती उत्तम असणं ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आपण लक्षात ठेवायची, तेव्हा प्रपंच हा नेटका असल्याशिवाय परमार्थ करता येत नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून आधी प्रपंच करावा नेटका असं जे म्हटलेलं आहे त्यातलं रहस्य एवढंच आहे की प्रपंच तुमचा नेटका असेल तर मनाला स्थैर्य असेल। म्हणून आपल्याकडे मन आहे खाऊन पिऊन सुखी, असं आपल्याकडे एक मन आहे, कसं आहे खाऊन पिऊन सुखी,
जे खाऊन पिऊन सुखी असतात ना तेच पिऊन पिऊन शेवटी रस्त्यावर पडतात. कळलं की नाही? कारण हे खाऊन पिऊन सुखी जे लोक असतात ना त्यांना पुढे काय करायचा हा प्रश्न पडलेला असतो. खाऊन पिऊन सुखी झाले, एकदा सुखी झाले ना आता पुढे काय हा प्रश्न पडतो. आणि पुढे काय असा जो प्रश्न पडतो ना त्यावेळेला नेमकं जर चांगली संगती मिळाली तर याचं भलं होतं आणि वाईट संगती मिळाली तर वाटळ. म्हणून खाऊन पिऊन जेव्हा आपण सुखी असतो ना तेव्हा डेंजर सिग्नल आहे, लक्षात ठेवा. कळलं की नाही? डेंजर सिग्नल हा तेव्हाच असतो ज्यावेळेला आपण खाऊन पिऊन सुखी असतो. म्हणून खाऊन पिऊन सुखी आपण ज्याला असतो ना तेव्हा देवाचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर सर्वांचं कर तेव्हा म्हटलं पाहिजे, हे सारखं म्हणतच राहिलं पाहिजे. कळलं की नाही? आणि म्हणून मन स्थिर असेल त्याच वेळेला आपल्याला देवाचं स्मरण करणं, देवाचं ध्यान करणं, देवाचं चिंतन करणं, देवाचं आठव करणं या गोष्टी शक्य आहे. म्हणून प्रपंच स्थिर झाल्याशिवाय, प्रपंचात स्थिरता आल्याशिवाय, म्हणजे मनाला स्थिरता आल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला परमार्थ सुरू होत नाही. म्हणून संत सांगतात मन स्थिर करायला शिक, मन स्थिर करायला जो शिकतो त्यालाच मन धरता येते. कारण मन स्थिर करणं आणि मन धरणं यांचा एकमेकांशी संबंध आहे. जो मन स्थिर करू शकतो त्याला मन धरता येत. आता मन स्थिर कसं करता येतं? मन स्थिर करण्यासाठी मनामध्ये विचार येतात. शेवटी मन म्हणजे तरी काय? मन म्हणजे विचार. मन म्हणजे काय? शेवटी मन म्हणजे विचार, आणखीन दुसरं काहीच नाही. म्हणून मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांना आपल्याला पाहता आलं पाहिजे. त्या विचारांना पाहता आलं पाहिजे. आज आपल्याला विचारांना पाहता येत नाही म्हणून विचार धरता येत, विचार धरता येत म्हणून मन धरता येत, मन धरता येत नाही म्हणून देवाचा साक्षात्कार, अशी परिस्थिती. म्हणून ध्यानाचा अभ्यास जो सांगितला जातो तो ध्यानाचा खरा अभ्यास हा वेगळा असतो. आणि साधारणपणे सर्व संप्रदायामध्ये जो शिकविला जातो हा सामान्य भाग असतो. पुष्कळ ठिकाणी सांगतात त्राटक करा. त्राटक करा म्हणजे काय करा? एक कुठलं तरी असं एक भिंतीवर काहीतरी असं टिपका ठेवायचा आणि असं डोळे करून त्याच्याकडे बघायचं, त्याला त्राटक असं म्हणतात. डोळे असं करून बघायचं, ते त्राटक. हा एक भाग आहे. कशासाठी? मन एकाग्र करणे. हा एकाग्र करण्याचा भाग, बरं का? परमार्थामध्ये तुम्हाला सापडेल सर्व ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे ना, मन एकाग्र करा म्हणून सांग. बघा बहुतेक संप्रदाय तुम्हाला हे सांगतील, मन एकाग्र करा. तुम्ही मूर्तीकडे असे पाहत राहा आणि मूर्तीकडे पाहता पाहता मन एकाग्र करा असं सांगते. किंवा त्राटक करा, मन एकाग्र करा. किंवा एखादी ज्योत असेल त्या ज्योतीकडे बघत राहा, मन एकाग्र करा असं. हे मन एकाग्र करण्याचे जे प्रकार सांगितले जातात निन्या संप्रदायामध्ये, संतांनी ते कधीच सांगितलेले. मन एकाग्र करा असं संत कुठेच सांगत. कळलं की नाही? मग संत काय करा सांगतात? संत सांगतात मन एकवीत कर. एकाग्र कर म्हणून सांगत नाही, एकवीत कर म्हणून संत सांगतात. मग एकवीत मन करणं आणि एकाग्र करणं याच्यात फरक आहे का? याच्यामध्ये फरक आहे. फरक काय? एकाग्रतेमध्ये सगळं बाजूला सारायचं आणि आपण जे लक्ष ठेवलेलं आहे ना त्या त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं. लक्ष म्हणजे टार्गेट. जे आपलं लक्ष आहे ते टार्गेट आहे. मग काय? ओम असेल, टिंब असेल, मूर्ती असेल, ज्योती असेल, हे जे काही असेल त्याच्यावर मन एकाग्र करणं आणि बाकीच्या गोष्टी सारणं हा ह्याला एकाग्र मन एकाग्र करणं म्हणजे. एकवीत करणं हा भाग वेगळा. एकवीत मध्ये बाजूला बिजूला काही सारायचं नाही, बाजूला बिजूला काही सारायचं नाही. मग तुमचं मन जे आहे ते एक जो आपल्या हृदयामध्ये जो आहे, एक एक जो परमात्मा जो आहे, एकनाथ हा जो एकेश्वर आहे, हा जो एक आपल्या हृदयामध्ये जो आहे ज्याला आपण एक परमेश्वर एक आहे असं आपण म्हणतो, हा जो एक आहे त्या एकाच्या ठिकाणी मन स्थिर होणं, ह्या एकाच्या ठिकाणी मनाचं सतत अनुसंधान असणं, ह्या एकाच्या ठिकाणी मनाचा सतत आठव असणं, ह्या एकाच्या ठिकाणी मनाचं सतत स्मरण असणं आणि बाकीच्या सर्व गोष्टी चाललेल्याच आहे, याला एकवीत असं म्हणतात. म्हणून एकवीत मध्ये
एकाग्रतेचा प्रश्न नाही। म्हणून एकाग्रता आणि एकवीत हे दोन भाग वेगवेगळे आहेत आणि म्हणून संत एकवीत सांगतात, एकाग्रता सांगत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य, जरी होईल भाव एकवी असं म्हटलेलं आहे। एकवी शब्द वापर इथं ते देवाचे करावे चिंतन करून या मन एकवीत म्हटले, ते एकवीत हा शब्द आलेला आहे। म्हणून हा एकवीत हा जो शब्द आहे हा संतांचा आवडता शब्द आहे, कळलं की नाही। आणि एकवीत याचा अर्थ एकाचा वेध, एकवीत म्हणजे एकाचा वेध, एकाच्याच ठिकाणी सतत अनुसंधान, एकाच सतत स्मरण आठव चिंतन, एकाच। आणि एकाच चिंतन आठव करत असताना बाकीच्या गोष्टी त्याच्या चाललेल्या, त्या बंद नसतात। म्हणून तो काहीही तरी करत असला तरी त्याच लक्ष हे त्या भगवंताच्या ठिकाणीच असत। ही गोष्ट आपण लक्षात ठेवतो, याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे। त्याने असं म्हटलेलं आहे, ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतू, तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नाकळे, जैसे न लिंपे जळी जळे पद्मपत्र, आणिकांची या परी तोही एक शरीरी, अशेषही व्यापारू वर्ततो दिसे, तोही नेत्री पाहे, तोही श्रवणी ऐकतो आहे, म्हणजे श्रवणी म्हणजे ऐकणं, तोही नेत्री पाहे, तो सर्व जसे पाहतो तसा हाही पाहतो, तो जर सर्व जसे ऐकतो तसा हाही ऐकतो, परी तेतीचा सर्वता नोहे नवल देख। काय म्हटलंय? परी तेतीचा सर्वता नोहे नवल देख। म्हणून तो सगळं करत असतो पण तो करत नसतो काही, तो करत नसतो काहीच। हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे ते कोणाचं वर्णन केलेलं आहे? ज्याचं मन एकवीत झालेलं आहे त्याच। पाय रऊ झाला संचारू नवल, संचारू नवल, पाय रऊ झाला संचारू नवल, संचारू नवल, वेदे विंधान लागले म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल, पाय रऊ झाला संचारू नवल, संचारू नवल। त्याला वेद लागलेला असतो फक्त देवाचा विठ्ठलाचा, त्याला वेद लागलेला आणि करतो करतो सर्व, तो सर्वामध्ये असतो पण तो कोणातच नसतो, तो करतो सर्व पण काहीच करत नसतो, अशी त्याचे एक जीवनाची बैठक झाली। याचंच वर्णन नामदेव महाराजांनी वेगळ्या भाषेत केलेलं आहे, परे ते परे उनी परते घर ते ते राहू निरांत असं म्हटलं। म्हणजे त्याचं वास्तव्य परेच्या पलीकडे असतं, परे उनी परते घर तेथे राहू निरंतर, त्याचं वास्तव्य तिथे असतं, परंतु तो सर्वामध्ये वास करून असतो हे तितकंच कर। तुम्हाला हे कसं तर ते कसं म्हणून सांगू का? मासा पाण्यात राहतो कसा ते तुम्हाला कधी कळेल? तुम्ही मासा व्हाल तेव्हा ते तोंडाने सांगता येईल का? मासा पाण्यात राहतो कसा ते आम्हाला तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करून दाखवा, दाखवता येईल किंवा शब्दात सांगा सांगता येईल? तर मग तुम्ही मासा व्हा म्हणजे पाण्यामध्ये मासा कसा राहतोय तुम्हाला कळेल। म्हणून या ठिकाणी तो अनुभवच घेतला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला तो हा काय प्रकार आहे कळणार नाही। पण ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात ते फार सुंदर शब्दामध्ये सांगताय, आपण लक्षात ठेवूया। तेव्हा सांगायचा मुद्दा असा की एकवीत झालेलं त्याचं जे मन असतं, हे मन एकवीत होणं ही गोष्ट महत्वाची असते। आणि मन एकवीत कधी होतं? ज्या वेळेला मनाला गोडी लागते तेव्हा, मनाला गोडी लागते, मनाला गोडी लागली एकदा की मन मग त्याला चिकट, मन त्याला चिकट, आणि मग मन एकदा त्याला चिकटलं की मनाला वेद त्याचाच असतो, मग सर्व काही करत असलं तरी। आणि म्हणून लाचावले मन,
लागलीसे गोडी ते जिवे न सोडी ऐसे जाते, असं तुकारामाने म्हटलेलं आहे. लाचावले मन लागलीसे गोडी ते जिवे न सोडी ऐसे जाते. ते असं हे लाचावले मन लागलीसे गोडी असं ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेला आणि ही अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन परे उनी परते घर तेथे राहू निरंतर असं तुकाराम म्हणतात. किंवा मगाशी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे तशा प्रकारची अवस्था की सगळे कर्म करून सुद्धा तो काहीच करत नाही अशा तऱ्हेच असतो. आणि म्हणून याच्यासाठी त्या देवाची गोडी लागली पाहिजे. एवढं एकच आपल्याला करायचंय बाकी काय करायचं नाही. मन तुम्हाला जर स्थिर व्हायला पाहिजे असेल आणि मन तुम्हाला जर धरता यायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मनाला धरण्याच्या ऐवजी मनाने त्याला धरलं पाहिजे. मन त्याला कधी धरेल त्याची गोडी लागेल तेव्हा. त्याची गोडी लागेल कधी? कुठल्याही गोष्टीची गोडी कधी लागते? कुठल्याही गोष्टीची गोडी कधी लागते? त्याने अनुभव घेतला आणि त्याला बरं वाटलं म्हणजे नाही का. दारूची गोडी कधी लागते? ज्याला लागते त्याला कळलं की नाही. तो घेतो आणि घेतल्यानंतर जरा नशा येते ना, ती नशा ती आली ना अरे बरं वाटतं रे, बरं वाटत, हा बरं वाटत ना, मग उद्या जाऊया परत. कळलं की नाही. मग दारूची आता व्यसन म्हणजे गोडीच, दारूचं व्यसन म्हणजे काय त्याला गोडीच म्हणतात. फक्त काय शब्द जे असतात ना ते शब्द निन्या ठिकाणी निन्या वापरतो. कळलं की नाही. आता पुडपकर घोड्यावरून पडले तर पाटील सांगा पुडपकर घोड्यावरून पडले असं सांग. पण रावसाहेब घोड्यावरून खाली पडले तर पाटील असं सांगणार नाही रावसाहेब घोड्यावरून पडले तर रावसाहेब एक लाथ मारतील. मग घोड्यावरून रावसाहेब खाली आले पुडपकर पडले आणि रावसाहेब खाली आले. कळलं की नाही. आता वास्तविक काय दोन्हीकडे शब्द घटना एकच पण शब्द वेगवेगळे. तस दारूचं व्यसन नामाचा छंद असा आधारी छंद असा आधारी छंद जाईल तुटो निया भव बंद असा आधारी छंद असा आधारी छंद जाईल तुटो निया भव बंद असा छंद धर. छंद म्हणत गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा. म्हणून छंद चांगल्या गोष्टीचा छंद वाईट गोष्टीच व्यसन त्याच्या मधलं असेल तर नाद. कळलं की नाही. अशा तऱ्हेने निन्या ठिकाणी त्याची निन्या गोडी त्याचाच एक अर्थ. कळलं की नाही. आवडी त्याचाच एक भाग. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की देवाची गोडी लागते कधी? त्याचा ज्या वेळेला आपल्याला अनुभव यायला पाहिजे तो गोड आहे हा अनुभव यायला पाहिजे. तो अनुभव कधी येतो? मनाला त्याला स्पर्श करता येतो. त्या स्पर्श करता आलं मनाला त्याला स्पर्श केला एकदा मनाला ते गोड लागत आणि गोड लागलं की मन हळूहळू तिथे तिथेच चिकटायला लागतं आणि मग मन त्याला चिकट. लाचावले मन लागलीचे गोड ते जीवे न सोडी आहे. फक्त फरक एवढाच आहे की मनाला याची गोडी लागली की मग याचं सर्व बाजूनेच कल्याण होत, त्याचं हित होत, त्याचा उद्धार होतो. म्हणून वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. वास्तविक वाल्या कोळी तो काय एक पारधी होता. वाल्या कोळी म्हणजे आपण म्हणतो कोळी म्हणजे फिशरमन, तसा तो वाल्या कोळी फिशरमन नव्हता. वाल्या कोळी हा पारधी होता. उत्तर हिंदुस्थानामध्ये त्याला पारधी असं म्हणतात. तेव्हा हा जो वाल्या कोळी हा वाल्या पारधी होता आणि अत्यंत पापी होता, अत्यंत दुराचारी होता. पण त्याला एकदा नामाची गोडी लागली, राम नामाची गोडी लागली. आणि ती गोडी कधी लागली? गुरु कोण भेटले? नारद गुरु. साधना काय सांगितली? उफराटना उफराटे नामे उफराट्या नामे वाल्या कोळी तरला. वाल्या कोळ्याने नाम उफराट घ्यायला सुरुवात आणि उफराट नाम घेता 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 मनाला
सूक्ष्मता यायला लागली, मन स्थिर व्हायला लागलं. मन स्थिर होता 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 ते सूक्ष्म होता 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 ते जितकं सूक्ष्म होत ते तितकं जितकं स्थिर होत तितकं ते देवाच्या अधिक जवळ जवळ जाऊ लागलं. ते जितकं स्थूल होत तितकं ते देवापासून लांब जाऊ. लक्षात घ्या, देवापासून मन दूर जात आणि देवाच्या जवळ जात. कधी ते सूक्ष्म होत तस तस ते देवाच्या जवळ जात आणि ते स्थूल होत तस तस ते देवाच्या पासून लांब लांब जायला लागत. म्हणून स्थूल दृष्टी वाया जायचे गा असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. स्थूल बुद्धी वाया जायचे गा असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. त्याचं कारण आणि म्हणून मन सूक्ष्म करा, मन शुद्ध करा असं सांगितलेलं आहे. वैसुनी निवांत शुद्ध करी, चित्त शुद्ध करणं म्हणजे चित्त सूक्ष्म करणं. आणि म्हणून चित्त सूक्ष्म करण्यासाठी चित्त उपराट करायला पाहिजे. चित्त जसजसं उपराट होतं तस तसं ते शुद्ध व्हायला लागतं, स्थिर व्हायला लागतं, सूक्ष्म व्हायला लागतं आणि मग त्याला देवाची गोडी लागायला लागते. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे.